आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे या 2 दिवसांसाठी विदर्भ दौऱ्यावर आल्या असून या दरम्यान त्या नागपूर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांचं नागपूर इथे शुक्रवारी आगमन झालं असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्या म्हणाल्या की शनिवारी वर्धेच्या सेवाग्राम आश्रमात पंचायत राजचा कार्यक्रम असून दिल्लीतील एका एनजीओ ग्रुपचा 2 दिवसांचा वर्कशॉप आहे. तिथे त्या आमंत्रित असून त्यानंतर पवनार आश्रमाला भेट देणार आहेत. सेवाग्राम आश्रमामध्ये उद्या पंचायत राजचा एक कार्यक्रम आहे. त्याच्यात मला दिल्लीचा एक मोठे एनजीओचा ग्रुप आहे त्यांचा 2 दिवसाचा एक वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपच्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं आहे. उद्या माझं तिथे सेवाग्राम आश्रमात त्या वर्कशॉपमध्ये भाषण आहे. त्याच्यामुळे मी वर्ध्याला जाणार आहे. वर्षातून एक वेळा पवनार आश्रममध्ये मी गौतम बजाजांना भेटायला वर्षातून 1-2 वेळा दरवर्षी गेले अनेक वर्ष येते. तर अर्थातच मी गौतमबाईंना जाऊन भेटणार आहे. 2 मोठी कामं आणि त्याचबरोबर ज्या संघटनेत अनेक वर्ष मी काम करते त्याच्या माझ्यात काही सहकाऱ्यांची विनंती होती की आपण कोविडच्या काळात फारसं कोणाचंच काही बैठका होणं शक्य नव्हतं नियम कायद्याप्रमाणे. तर नागपूर आणि वर्ध्यात मी येणार असल्यामुळे आपण सगळे भेटूया आणि एक घरगुती असा एक आढावा आपण सगळे इंटरनली घेऊया. त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये अनेक वर्ष मी काम करते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान त्याचंही ऑफिस माननीय गिरीश गांधींच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये होतं त्याचाही आढावा या कोविडच्या काळात झाला नसल्यामुळे या सगळ्या कामाचं 2 दिवसात जेवढं जमेल तेवढं माझ्या सहकाऱ्यांबरोबर गाठीभेटी घेऊन या सगळ्या पोस्ट कोविड किंवा या कोविडच्या अशा वळणावर आपण आहोत. गेल्या वर्ष 1.5 वर्षात असंख्य अशी सामाजिक कामं जी खोळंबली आहेत काही राजकीयही संघटना बांधणीच्या फारसं कुणालाच कुठली संधी मिळाली नाही तर त्याचा एक आढावा घेण्यासाठी मी आज इथे आलेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीशी संबंधित सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता मी इतकं इम्पल्सिव्ह आयुष्य जगत नाही, माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही, तसेच मी जर राजकीय मतभेद बाजूला ठेवून वैयक्तिक नातं जपत असेल तर त्यात काहीही गैर नाही असेही त्या म्हणाल्या. एकतर मी इतकं इम्पल्सिव्हली आयुष्य जगत नाही, मी कोणीही काही बोललं की थोडासा वेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही आहे, माझं आयुष्य वास्तव आहे. त्याच्यामुळे इन्स्टंट कॉफी मी पितपणे नाही त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचा फारशी माहिती नाही. पण ह्या राज्यामध्ये जर सगळ्या पक्षाचे लोक आपलं इलेक्शन किंवा नैतिकता किंवा आपली विचारधारा सोडून जर एकमेकाशी चांगले संबंध ठेवत असतील तर त्याचं मी मनापासून स्वागतच करीन. कारण का ज्यांचे संस्कार माझ्यावर झाले जसे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे यांचे सगळ्याच पक्षात चांगले संबंध होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि आपले वैयक्तिक नाती एका ठिकाणी त्याच्यात काही गैर नाही. पण महाविकास आघाडी 5 वर्ष नाही 25 वर्ष ह्या राज्याची सेवा नक्कीच करेल एवढी तुम्हाला ग्वाही. ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त करताना सांगितले की ओबीसी आरक्षणासाठी जितक्या बैठकी घ्यायच्या आहेत तितक्या घ्या, मात्र आरक्षण झालंच पाहिजे, नाहीतर आम्ही तुम्हाला शहरात फिरकू पण देणार नाही.